जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। समस्त आंबेडकरी समाज नाशिक जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना 14 एप्रिल 2021 विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची साजरी करण्याबाबत निवेदन देण्यात आलं। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती येऊन ठेपली आहे। समस्त आंबेडकरी समाजामध्ये त्याविषयी उत्सुकता आणि जोरदार जल्लोष पूर्ण तयारीची लगबग चालू झालेली आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील तसेच जिल्ह्यामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंबेडकरी समाजामध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला असावा असे आम्हास निदर्शनास येते। मागील वर्ष देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आंबेडकरी जनतेने अतिशय संयम राखून प्रशासनास सहकार्य केल्याचे आपल्या ठाऊक आहे। परंतु यावर्षी या संयमाचा आपण अंत बघू नये आणि जनतेच्या भावनांचा विचार करावा व त्याचा उद्रेक होऊ देऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। याबाबत आकाश भालेराव यांनी अधिक माहिती दिली। मागील वर्षी कोरोनाचा सावट वाढता प्रादुर्भाव आणि जगावर असलेली महामारीचा बघता मागच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा सर्व महापुरुषांच्या जयंती असतील महापरिनिर्वाण दिन असतील पण आंबेडकरी जयंती समाजाने जो जयंतीसाठी आणि महापरिनिर्वाण दिनासाठी जो संयम राखला तो अतिशय कौतुकास्पद होता आणि तो सर्व विश्वाने बघितलेला आहे। परंतु यावर्षी ती जयंती साजरी करण्याचा सर्व समाजाचा सर्व भारतीयांचा मानस आहे। पण जिल्ह्यामध्ये वाढत असणारा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये वाढत असणारा प्रादुर्भाव बघता खऱ्या अर्थानं असं वाटत आहे की या अगोदर प्रशासन तर जातीवादी होतच हा रोग देखील जातीवादी असल्याचा आम्हाला भास कुठेतरी होत आहे। कारण आंबेडकर सर्व महापुरुषांची जयंती होतात पण आंबेडकर जयंती आली की करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय निश्चित त्याच्या मागे गोड मंगल काय हे समजायला कारण नाही। तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहे की आपण शासनाला आमच्या भावना कळवायच्या आहे आणि या ठिकाणी आंबेडकर जयंती जल्लोषपूर्ण आणि अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये साजरी करण्याचा आपण परवानगी द्यावी। त्यासोबतच 13 ते 20 या कालावधीमध्ये आपण जयंती साजरी करावी हा आम्ही कलेक्टर साहेबांना कळवला आहे। त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना देखील आमच्या भावना कळवतील असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। समस्त आंबेडकरी समाजाच्या तसेच सर्व भारतीयांच्या भावनांचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि जयंतीसाठी परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे। या प्रसंगी आकाश भालेराव दिनेश जाधव रवींद्र आहिरे सचिन गांगुर्डे दुर्गेश निकम बंटी गांगुर्डे वैभव साळवे संतोष जोंधळे आदी उपस्थित होते। एनसीटी प्रतिनिधी रोहन दाणी नाशिक।